झोपड़पट्टियों के पुनर्विकास के लिए आज शिवसेना नेता विजय चौगुले ने आज ऐरोली में झोपड़पट्टी सम्मेलन आयोजित किया, जहां राज्य के उद्योग मंत्री सुभाष देसाई, सांसद राजन विचारे और उपनेता विजय नाहटा ने एमआईडीसी के जमीन पर बसी झोपड़पट्टियों के पुनर्वसन का ऐलान करते हुए शीघ्र सर्वेक्षण का भरोसा दिलाया। देखिए रिपोर्ट। सत्तारूढ़ शिवसेना ने नवम्बई की 29 झोपड़पट्टियों के पुनर्वसन की कवायद तेज कर दी है। ऐरोली में स्थानीय नेता विजय चौगुले द्वारा आयोजित झोपड़पट्टी परिषद इसका बड़ा सबूत है। आज यहां उद्योग मंत्री सुभाष देसाई, उपनेता विजय नाहटा और सांसद राजन विचारे ने कई इलाकों के झोपड़पट्टी धारकों से संवाद साधा। उद्योग मंत्री सुभाष देसाई ने कहा कि नवम्बई में MIDC की 300 एकड़ जमीन पर आरक्षित झोपड़पट्टियाँ हैं, जिनका पुनर्विकास करने की जरूरत है। उन्होंने कहा कि इसके लिए सर्वेक्षण जरूरी है। उन्होंने नागरिकों से हाथ उठवाकर हामी भरवाते हुए दावा किया कि यदि झोपड़पट्टियों का समय से सर्वेक्षण हो जाता है तो उद्धव सरकार इसके पुनर्वसन का शीघ्र निर्णय लेने में देर नहीं लगाएगी। जो जो 300 एकड़ वर ह्या झोपड़पट्ट्या आहेत आणि त्या जागा MIDC ले वापरता येत नाही, कारण झोपड़पट्ट्या सुरक्षित आहेत कायद्याने, त्यामुळे त्यांचा पुनर्विकास केला पाहिजे। तर पुनर्विकास करण्यापूर्वी त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी लागेल। मंत्रिमंडळाकडे एक पूर्ण प्रस्ताव द्यायचा असेल तर ह्यांचं सर्वेक्षण करण्याची गरज आहे आणि सर्वेक्षण रहिवाशांच्या सहकार्यानेच करायचं आहे। म्हणून आम्ही रहिवाशांची संमती घेतली। आज सगळ्यांना विचारलं करायचं का सर्वेक्षण, सगळ्यांनी हो म्हटलेलं आहे, मागणी केलेली आहे। त्याप्रमाणे आता ह्या सगळ्या ज्या झोपडपट्ट्या आहेत, जवळजवळ 29 लोकेशन्सवर 29 ठिकाणी ह्या झोपडपट्ट्या आहेत, त्या त्या ठिकाणी MIDC ज्यांची नियुक्ती करेल अशा यंत्रणाचे प्रतिनिधी अधिकारी जातील, ह्या सगळ्यांची मोजमापं घेतली जातील, त्यांच्या याद्या घेतल्या जातील, जे काही सरकारी कागदपत्र उपलब्ध आहेत त्यांचाही आधार घेतला जाईल आणि त्याप्रमाणे एक अहवाल तयार झाल्यानंतर MIDC हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करेल आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री त्यांच्या आदेशाप्रमाणे किंवा त्यांच्या निर्णयाने मंत्रिमंडळासमोर हा प्रस्ताव येईल, योग्य वेळेला मंत्रिमंडळ निर्णय येईल। वही झोपडपट्टी परिषद का आयोजन करने वाले शिवसेना नेता विजय चौगुले ने कहा कि नवम्बई की झोपड़पट्टियों पर अवैध का कलंक लगा है, इसलिए शिवसेना का प्रयास पुनर्विकास के जरिए इनका कलंक मिटाना है। उन्होंने कहा कि मनपा सबके लिए योजनाएं चला रही हैं, लेकिन झोपड़पट्टियों का पुनर्विकास जस का तस पड़ा है। विजय चौगुले ने भरोसा दिलाया कि उन्होंने जो प्रोजेक्ट तैयार किया है वह कानून के दायरे में है और इससे नवम्बई के झोपड़पट्टियों के पुनर्वसन में बड़ी मदद मिलने वाली है। नवम्बई महानगर पालिकेला 25 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत। आता या आजपर्यंत झोपडपट्टीला न्याय मिळाला। आज आम्ही ज्यावेळेस झोपडपट्टीमध्ये आम्ही एक नगरसेवक म्हणून काम करतो तेव्हा महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याला वॉटर मीटर गटाराची ह्या सुविधा आम्ही देऊ शकतो, पण ज्या डेव्हलपमेंट झोपडपट्टीमधून व्हायला पाहिजे, प्रत्येकाला वाटतं की आपलं हक्काचं घर व्हायला पाहिजे, हक्काचं काही गोष्टी व्हायला पाहिजे, म्हणून हा जो झोपडपट्टीवरती MIDC शिक्का लागलेला आहे आणि आमच्या सर्व लोकांवरती जो अनधिकृतचा शिक्का लागलेला आहे तो शिक्का पूर्णपणे पुसून टाकून MIDC माध्यमातून आम्हाला न्याय भेटायला पाहिजे। आणि म्हणूनच आज स्वतः उद्योगमंत्री या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आणि त्यांनी ज्या गोष्टी सर्वे करण्याचे आणि लवकरात लवकर न्याय देण्याचा आणि दोन्ही कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटून तो कॅबिनेटमध्ये विषय घेण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। तो का जो प्रोजेक्ट केलेला आहे तो लोकांना न्याय देण्यासाठीच केलेला आहे आणि जर तो त्या नियमामध्ये बसत असेल आणि सर्व गोष्टी नियमाच्या अधीन असतील, MIDC नियमाच्या अधीन असेल, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तो आम्हाला न्याय मिळणारच आहे। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।